ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की भोजाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाची सुरुवात होते. खरं म्हणजे आपण जर विदर्भाच्या भूमीवर बघितलं तर संतांची एक मांडी आली आहे, पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या मध्यान्नापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं की तीन संतांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असतील की ज्यांना दृष्टी नव्हती, पण ज्या साहित्याची निर्मिती प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी केली, खरं म्हणजे असं म्हणता येईल की त्यांना दृष्टी जरूर नव्हती पण त्यांना दिव्य दृष्टी होती आणि त्या दिव्य दृष्टीतून त्या साहित्याची निर्मिती त्यांनी केली. त्याचप्रमाणे संत गाडगे बाबा की ज्यांनी स्वच्छतेचा संदेश तर दिलाच पण त्याच सोबत जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रसित असलेल्या व्याधींचं निर्मूलन करण्याकरता एक मोठा संदेश हा संत गाडगे बाबांनी याच विदर्भाच्या भूमीतून दिला आणि त्याच मांडीआळीमध्ये खऱ्या अर्थानं आपला संदेश आपल्या कृतीमध्ये आणणारे संत हे जर कोणी झाले असतील तर ते वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. त्यांनी केवळ विदर्भाच्या भूमीत नाही, केवळ महाराष्ट्राच्या भूमीत नाही तर अखिल भारतामध्ये एक जागृती आणली, एक जागरण केलं आणि केवळ भारतापुरतं नाही तर जपानमध्ये आणि विश्वाच्या अन्य भागांमध्ये देखील हा जो काही मानवतेचा विचार आहे तो विचार पोचवण्याचं काम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं. त्यांच्या भजनांच्या माध्यमातून त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती केली. खरं म्हणजे आपण जर त्यांचं जीवन बघितलं तर अगदी सुरुवातीपासून आध्यात्मिक ओढ होती, वडिलांनाही आध्यात्मिक ओढ होती, पण अकरोजी महाराजांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्यातले तुकडोजी महाराज तयार झाले आणि हळूहळू संपूर्ण समाजाला व्यापण्याचं काम हे त्यांच्या विचारांनी केलं.